तर ड्युटी पलीकडे तू मला माझ्या मुलीसारखी आहेस. काय झालं सांग. काही नाही सर, मी मायराचा विचार करत होते. तिलाही तिची वडिलांची आणि मला सुद्धा एक पार्टनरची गरज आहे. पण मला कळत नाहीये वर्दी किंवा पार्टनर ह्यातलं एक काय निवडू. मला जर विचारशील तर मी ज्या दिव्याला ओळखतो ती दिव्या कधीही कुठल्याही प्रेशरला दबली नाही. आई म्हणून आणि ऑफिसर म्हणून ती खंबीर आहे. आणि जोडीदाराचं म्हणशील तर खरा जोडीदार तोच जो कोणत्याही अटीशिवाय आपल्यावर प्रेम करेल. दिव्या, पोलीस म्हणले की असे अनेक कठीण प्रसंग आपल्या आयुष्यात येत जाणार जिथं खूप जवळचं आपलं काहीतरी आपल्या मनाविरुद्ध दूर करावं लागतंय. त्यामुळे तू फार विचार करू नकोस. तुझं मन तुला जे सांगेल तोच निर्णय घे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. ही दिव्या फोन का कट करती आहे. हिने काय निर्णय घेतला अजून का कळवला नाही. तिने परत ड्युटी तर नाही जॉईन केली. पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर. डॉक्टर, डॉक्टर तुमचं आता काय खरं नाही. तुम्ही जाताय जेल मध्ये. मी तुम्हाला सांगत होती ना ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका. माझा ऐका. अहो कधीतरी माझा ऐकत जा की आता काय करणार तुम्ही. जाणार जेल मध्ये. फालतू बडबड बंद कर. काय झालंय ते सांग. काय झालं म्हणजे तुम्हाला माहित नाही काय झालं. काय झालंय. अहो ते दिव्या मॅडम परत ड्युटी जॉईन करतात. काय. मला त्यांचा फोन आला होता. मी म्हटलं होतं ना ते इमोशनल फुल नाही. पण नाही, तुम्हाला ऐकायचंच नव्हतं. ते इतर बायकांसारखं नाही. अपर्णता आहे, रेशमा बहिणी सारख्या नाही त्या. एसीपी दिव्य सिंग आहे ती. काय सरताय तुम्ही. त्या दिव्याने माझं ना ऐकून खूप मोठी चूक केली आहे. या देवीच ऐकलं नाहीये तिने. हे देवीला आवडलेलं नाहीये. याचे परिणाम तिला भोगावे लागतील. मायरा बेबी, चला झोपाता. खूप वेळ झालाय. ड्रॉइंग करायची. अरे झोपाता. मला मम्मा पण खेळू नाही देत. तुम्ही पण नाही खेळू देत. बर ठीक आहे. पण चित्र पूर्ण झालं की लगेच झोपायचं. आणि झोपताना लाईट बंद करा. हो. गुड नाईट. गुड नाईट. बाय.
हॅलो मॅडम. शांताराम मारा कुठे? शांताराम तिला फोन द्या. हो. बेबी, मायरा बेबी, मायरा, मायरा, मॅडम बेबी रूम मध्ये नाहीयेत. नाहीये म्हणजे कुठे ती? शांताराम तुम्हाला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. तिला बघा घरात आहे का ती, शोधा तिला पटकन, टेरेस वर आहे का बघा. हो हो. बेबी मायरा, 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 बेबी मायरा, बेबी मायरा, मायरा. शांतनाम बोला काहीतरी. मॅडम बेबी घरात कुठेच नाहीयेत. त्यांना दार लावून डॉक्टर हे काय करताय तुम्ही? इंजेक्शन देतो म्हणजे आपलं काम होईपर्यंत हे उठणार नाही. काय डॉक्टरावरती लहान पोरगी आहे, कशाला तिच्या जीवाशी खेळताय? तिला काय बी झालं तर? काहीही होणार नाही तिला. डॉक्टर नका तिला इंजेक्शन देऊ, उगाच तिच्या जीवाशी खेळू नका. तू शांत हो, तू मला नको शिकवू काय करायचं ते. मला बरोबर कळत, डॉक्टर आहे मी. तुम्ही कंपाऊंडर आहे, डॉक्टर नाही. चार गोळ्या औषध दिल्यानं कोणी डॉक्टर होत नसत. या पोरीच्या जीवाशी मी तुम्हाला घेऊन द्यायची नाही. बाजूला हो असंही तू म्हणाली होतीस ना, दिव्या माझ्यासाठी केस सोडणार नाही. मायरासाठी तर सोडावी लागेल ना. म्हणून काय तिच्या जीवाशी खेळणार होय तुम्ही? अवाशाला पाप लागल ना तुम्हाला. मी तिच्या अंगाला हात लावून देणार नाही. डिंपल बाजूला हो. नाही होणार. डिंपल बाजूला हो. नाही होणार. तुला शेवटचं सांगतो, बाजूला हो. मी बाजूला होणार नाही. ती जर शुद्धीवर आली तर सगळा खेळ बिघडेल. बिघडू द्या. तुम्ही हुशार आहे ना, मग दुसरा प्लॅन बनवा. पण तिच्या अंगाला हात लावून देणार नाही. म्या डिंपल तुला शेवटचं सांगतो. पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime.